महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिले के दौरे पर आए थे। हिंगनघाट के बाढ़ग्रस्त इलाकों का निरीक्षण कर उप मुख्यमंत्री ने नागरिकों से संवाद साधा। लगातार हो रही बरसात ने चारों ओर हाहाकार मचा रखा था। ऐसे में जनजीवन अस्त व्यस्त हुआ। नदी नाले उफान पर थे, नदियों में बाढ़ आई थी, जिसके कारण नदियों के किनारे रहने वाले लोगों का बड़े पैमाने पर नुकसान हुआ। नदी के किनारे रहने वाले लोगों ने स्थलांतर कर दूसरी ओर आसरा लिया। कई किसानों की खेती पानी के नीचे गई, कई लोगों के घर गिरे, कई बेगुनाहों की जान भी गई। इस दौरान ऐसी कई दुखद घटनाएं सामने आई। वर्धा नदी में बाढ़ आने के कारण कई गांव को बेट का स्वरूप प्राप्त हुआ, कई यातायात के मार्ग बंद हुए। इन सारी बातों की दखल लेते हुए आज महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा जिले के दौरे पर आए थे। जिले के अतिवृष्टि से बाधित हुए क्षेत्र का मुख्यमंत्री ने निरीक्षण किया। हिंगनघाट के बाढ़ग्रस्त इलाकों का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने निरीक्षण कर नुकसानग्रस्त इलाकों के नागरिकों से संवाद साधा। बाढ़ग्रस्त इलाके के किसानों को योग्य वह सहायता देने का देवेंद्र फडणवीस ने कहा। आता मी या ठिकाणी पाहणी केली आहे आणि विशेषतः तुम्ही देखील पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात सगळं पावसाचं पाणी आणि चिखल सगळं हे शेतामध्ये तयार झालेलं आहे। आता इथल्या सरपंचांनी वगैरे माहिती दिली की आता दुबार पेरणी झाली होती, ती पण पूर्णपणे खराब झालेली आहे आणि आता शेतीची परिस्थिती अशी आहे की लगेच पेरणी करणं देखील शक्य होणार नाही, खूप त्याच्यावर मशागत करावी लागेल, मेहनत करावी लागेल। त्यामुळे आता ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर योग्य मदत शेतकऱ्याला झाली पाहिजे असा प्रयत्न आम्ही करू। या ठिकाणी आमदार साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, सगळ्यांनी ही जी काही व्यथा आहे ती व्यथा मांडलेली आहे आणि आम्ही जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न। रेस्क्यूचं काम अतिशय वेगानं चाललेलं आहे, अतिशय डिफिकल्ट परिस्थितीमध्ये एसडीआरएफ एनडीआरएफ आणि लोकल प्रशासनाने लोकांना रेस्क्यू केलाय। त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारचं रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं आहे आपण त्यांना प्रोत्साहनच दिलं पाहिजे, कारण फार डिफिकल्ट परिस्थितीतनं लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि जोपर्यंत शेवटचा व्यक्ती रेस्क्यू होत नाही तोपर्यंत सगळे ऑपरेशन सुरू राहतील। आता जवळजवळ सगळ्या ठिकाणून लोक रेस्क्यू केले, आता एवढा लवकर प्राथमिक अंदाज वगैरे सांगता येणार नाही, एकदा अजूनही काही ठिकाणी पाऊस चाललेला आहे त्यामुळे सगळी पाहणी केल्यानंतरच या संदर्भातले अंदाज व्यवस्था करण्यात येणार आहे। आता काही लोक शाळांमध्ये आहेत, त्यांची नीट व्यवस्था झाली की नाही मी देखील काही ठिकाणी भेट देणार आहे, सगळ्यांची व्यवस्था नीट